मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका स्थगित झाल्यानंतर एकीकडे आदित्य ठाकरे भाजप विरुद्ध आक्रमक झालेत तर दुसरीकडे यावरून आदित्य आणि अमित ठाकरेंमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय. पाहूयात त्या संदर्भातला हा एक स्पेशल रिपोर्ट. निवडणुकीच्या वेळेला हे लपून बसतात आणि अशी स्थगिती वगैरे मिळाल्यावर बाहेर पडतात बिळाच्या. निवडणुकीत उतरा ना आदित्यचं ना. मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकांच्या स्थगितीचं निमित्त झालं आणि नुकतेच शड्ड ठोकून राजकीय आखाड्यात उतरलेल्या अमित ठाकरेंनी थेट आपले चुलत बंधू आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. पण आदित्य ठाकरेंनी मात्र अमित ठाकरेंच्या या बोचऱ्या टीकेला संयमी उत्तर दिलंय. निवडणुकीच्या वेळेला हे लपून बसतात आणि अशी स्थगिती वगैरे मिळाल्यावर बाहेर पडतात बिळाच्या. निवडणुकीत उतरा ना. हे तुम्ही आता कोणाचं नाव घेतलं? आदित्यचं ना. नाही नाही, मी काही काही लोकांना बोलत नाही, त्यांना करू दे. माझी महत्वाचा विषय हाच आहे. काल पण मी हेच सांगत होतो की काल जशी निवडणूक स्थगित झाली कारण मिंदे भाजप या गटाची तयारी नाही आहे. मला वाटतं हे अतिशय धोकादायक आहे की अशा निवडणुका स्थगित होणं, कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर निवडणुका स्थगित होणं हे अत्यंत देशासाठी धोकादायक. आणि जसं मी बोललो की हे लोकसभेच्या देखील निवडणुका अशाच स्थगित करू शकतात. देशात आपली लोकशाही नाही आहे असंच समजून आता आपली पुढची वाटचाल हे होणार आहे. एकीकडे ठाकरे घराण्यातल्या तरुण पिढीमध्ये संघर्षाची आणि आव्हान प्रति आव्हानाची भाषा होत असताना ज्येष्ठांनी मात्र एकत्र येण्याच्या हालचाली सुरू केल्याचं समजतंय. दादर इथं राज ठाकरे यांच्या निवासस्थानाहून अगदी हकेच्या अंतरावर मनसे उपशहराध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी राजसाहेब उद्धवसाहेब आता तरी एकत्र या असं पोस्टर लावलं होतं. त्यानंतर राज ठाकरेंच्या बैठकीमध्ये मनसे आणि ठाकरे गटाची युती व्हावी असा आग्रह सुद्धा काही पदाधिकाऱ्यांनी केल्याची माहिती समोर आली. यावेळी राज ठाकरेंनीही युतीबाबत मेळावा घेईन तेव्हा आपली भूमिका स्पष्ट करीन अशी हसून प्रतिक्रिया देत युतीविषयी आपण सकारात्मक असल्याचे संकेत दिले होते. पण पुढाकार कोणी घ्यायचा यावरून सध्या मनसे आणि ठाकरे गटातल्या युतीची चर्चा तुर्तास तरी रखडली. त्यातच आता अमित ठाकरेंनी आदित्य ठाकरेंना लक्ष्य केल्यानं ठाकरेंच्या नव्या पिढीतला हा संघर्ष संभाव्य युतीच्या तर आड येणार नाही ना हे पाहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.